नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा या तासिकेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे बुद्धिमत्ता, आणि बुद्धिमत्ता विषयांतर्गत घटक आहे समसंबंध, आणि समसंबंध घटकातील उपघटक आहे आकृत्या. तर या समसंबंध घटकासाठी परीक्षेमध्ये 10% भारांश आहे. तर सर्वप्रथम आपण समसंबंध म्हणजे काय हे पाहूया. तर पहा, समसंबंध म्हणजे समान संबंध होय. तर समसंबंधाच्या प्रश्नामध्ये एकूण 4 पदे असतात. तर त्या पदामध्ये आपण काय फरक असतो ते पाहूया. पहिल्या पदामध्ये व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध असतो तसाच संबंध तिसऱ्या पदामध्ये आणि चौथ्या पदामध्ये असतो. तो संबंध आपल्याला अचूकपणे ओळखून त्या जागी कोणती आकृती येते हे पाहायचं असतं. तर हे सर्व पाहत असताना, हे समसंबंध पाहत असताना काही प्रमुख घटक असतात, त्यांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं असतं. तर आपण ते घटक अभ्यासूयात. तर त्यातील पहिला घटक आहे आकृतीच्या संख्येत व रचनेत फरक पडतो. म्हणजेच आकृतीची, या ठिकाणी पहा, एक आकृती दिलेली आहे, एक संच दिलेला आहे, त्या संचाचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. तर या प्रथम 3 संच दिलेले आहेत, त्यानंतर ती संख्या कमी झालेली आहे आणि 2 झालेली आहे. त्याचबरोबर पहिल्या आणि दुसऱ्या पदामधला जसा संबंध आहे तसंच पुढे ती तिसऱ्या पदामध्ये 2 त्रिकोण आहे, म्हणूनच चौथ्या पदामध्ये 1 संख्या कमी होणार आहे. म्हणजेच आकृतीच्या संख्येत बदल झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर पहा, दुसरा घटक पाहूया, आकृतीच्या आकारात बदल होतो, आकृती लहान किंवा मोठी होते. तर पहा, या ठिकाणी उदाहरणामध्ये त्रिकोण आहे, त्रिकोणाला 3 बाजू आहेत, आणि त्या ठिकाणी दुसऱ्या पदामध्ये 4 बाजू झालेल्या दिसतात आपल्याला, म्हणजे आकृतीमध्ये बदल झालेला दिसतो. तसंच तिसऱ्या पदामध्ये 4 बाजू आहेत, तर पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे म्हणून की तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाच्या ठिकाणी पंचकोन या ठिकाणी येईल, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा आकृतीमध्ये आकारात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर तिसरा घटक आहे की आकृतीमध्ये रेषांची संख्या कमी किंवा अधिक होत असते, कमी किंवा अधिक होते. तर पाहूया की या ठिकाणी चौकोन आहे, या ठिकाणी 4 रेषा दिलेल्या आहेत, 4 रेषेपासून आकृती तयार झालेली आहे, आणि दुसऱ्या पदामध्ये कमी संख्या झालेली आहे रेषांची, 3 रेषा आपल्याला झालेल्या दिसतात. तसंच तिसऱ्या पदामध्ये 3 रेषा आहेत, आणि चौथ्या पदामध्ये कमी संख्या होईल म्हणून त्या ठिकाणी 2 रेषा या ठिकाणी उत्तर म्हणून या ठिकाणी. घटक पाहूया, आकृतीच्या आतील भाग हुबेहूब किंवा वेगळी आकृती असते, असा प्रश्न त्या ठिकाणी असतो. तर पहा की या चौकोनामध्ये बी आहे पहिल्या पदामध्ये, आणि दुसऱ्या पदामध्ये जशाला तसा बी या ठिकाणी दर्शवलेला दिसतो. म्हणून याचा दोन्हीचा जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा संबंध आपल्याला याच्यामधून ओळखायचा आहे. तिसऱ्या पदाचा जसा संबंध असेल तीच आकृती चौथ्या ठिकाणी येईल आणि ते आपलं उत्तर असेल. पहा, त्यानंतर पुढील घटक आहे आकृतीच्या दिशेत बदल झालेला दिसून येतो. तर पहा, या ठिकाणी अर्ध गोल आहे, त्याची दिशा खालच्या बाजूला आहे, त्यानंतर ती दुसऱ्या पदामध्ये तो उभा झालेला दिसून येईल, आणि त्यानंतर या दोन पदाचा संबंध लक्षात घेता तिसऱ्या पदामध्ये त्रिकोण, या त्रिकोणाची दिशा आपल्याला लक्षात घ्यायची आणि तो त्रिकोण खाली येईल अशा प्रकारच्या आकारामध्ये तो बदल झालेला दिसून येईल. त्याचप्रमाणे शेवटचा आणि प्रमुख घटक आहे की आकृतीचे जल प्रतिबिंबसुद्धा आपल्याला यामधून मिळते. आकृतीमध्ये पहिल्या आकृतीमध्ये चौकोनाच्या मध्ये वर त्रिकोण आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला जल प्रतिबिंब दाखवलेले दिसतं, म्हणजे वर जशी आकृती आहे तशीच ती खाली दिसून येते. तसाच पहिल्या पदामध्ये जी आहे तीच दुसऱ्या पदामध्ये फक्त आकृतीमध्ये बदल झालेला दिसतो, आणि जल प्रतिबिंबामध्ये जशीच्या तशी आकृती या ठिकाणी दिसते. म्हणून तिसऱ्या पदामध्ये जी आकृती आहे तीच चौथ्या पदामध्ये सुद्धा आपल्याला ओळखायची आहे, आणि त्या ठिकाणी आपल्याला या प्रमुख 6 घटकांचा आपण प्रामुख्याने अभ्यास केल्यानंतर या घटकांची समज वाढवण्यासाठी किंवा या प्रश्नांचा आणखी सराव करण्यासाठी आपण काही उदाहरणांचा सराव या ठिकाणी घेणार आहोत.